नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पंकजा सुनील मोरे. आज आपण इयत्ता तिसरी गणित विषयाचा खास हच्चाची बेरीज हा घटक शिकणार आहोत. तर चला मग सुरुवात करूया. आज आपण काही उदाहरणांचा सराव करणार आहोत. तर पहिलं उदाहरण आहे आपलं, बघा या ठिकाणी 14 अधिक 12 ही आपल्याला बेरीज करायची आहे. तर आपण काय करणार आहे, 4 आणि 2 एककाच्या घरात काय काय आहे, 4 आणि 2, 4 आणि 2 यांची बेरीज आपण करणार 6. 4 आणि 2 मिळून किती होतात, 6, आणि 1 आणि 1 मिळून होतात 2. आपण भरपूर सराव केलेला आहे, त्याच्यामुळे आता आपण फक्त उदाहरणं समजून घेऊ. तर आता बघा दुसरं उदाहरण आपलं काय आहे. दुसऱ्या उदाहरणात आहे 18 अधिक 6, 8 एककाच्या घरात आहेत 8 आणि 6, 8 आणि 6 होतात 14, इथे लिहिणार आपण 4. आणि आपण हातचा कुठे लिहितो मग, आपण इकडून घेतला की नाही, दशकामधून 10 घेतला ना, हा उरलेला 10 आपण दशकामध्ये टाकणार, म्हणून आपण हातचा कुठे लिहिणार, या घरात लिहिणार. आणि हा हातचा अधिक 1 बरोबर खाली किती लिहिणार आपण, 2. आता बघा तिसरं उदाहरण आपण बघूया. तिसरं उदाहरण आपलं आहे 15 अधिक 5, 5 आणि 5 होतात 10. आता 10 आहे म्हटल्यावर आपण एककाच्या घरात कितीपर्यंत लिहितो, 1 ते 9 अंक लिहितो एककाच्या घरात. तर आता आपण हातचा कुठे लिहिणार मग, हा जो 10 मधला 1 आहे हा काय आहे, दशक आहे, म्हणून आपण त्याला दशकाच्या घरात, मग आता इथे आपल्याला जागा आहे का, नाही, म्हणून आपण त्याला डोक्यावर लिहिणार. याला आपण डोक्यावर म्हणतो किंवा मग हातचा म्हणतो. हा 1 काय आहे, या ठिकाणी हातचा आहे. मग हा हातच्याचा 1 अधिक हा 1 बरोबर खाली किती येतील मग, उत्तर आपलं 2. चला तर मग आपण आता चौथं उदाहरण बघूयात. चौथं उदाहरण आपलं काय आहे, 13 अधिक 5. 13 अधिक 5 करताना पहिले आपल्याला एककाचा विचार करावा लागेल. एककाच्या घरात आहे 3 आणि 5, 5 आणि 3 किती होतात मग, 8 होतात. आणि एक दशकाच्या घरात आहे 1, जिथे आपण 1 जसाच्या तसा लिहून टाकणार. आपलं पुढचं उदाहरण आहे 26 अधिक 4. आता एककाच्या घरात काय आहे मग, 6 आणि 4, 6 आणि 4 किती होतात, 10. हातचाला किती येईल, दशक हातचाला किती येईल, 1 येईल. तो कुठे लिहिणार आपण, दशकाच्या घरात, कारण 10 आहे ना. एककाच्या घरात आपण 9 पर्यंत संख्या लिहितो, म्हणून आपण हा 1 दशकाच्या घरात लिहिणार. आणि 2 आणि 1 किती होतात मग, 3. आता आपण हे आपलं कितवं उदाहरण होतं, 5वं. आता आपण 6वं उदाहरण बघू. 6वं उदाहरण काय आपलं आहे, 21 अधिक 9. 21 आणि 9 हे उदाहरण करताना एककाच्या घरात किती येत आहे, 9 आणि 1. या एककाच्या घरात येत आहे 9 आणि 1 यांची बेरीज आपण करू. 9 आणि 1 किती होतात मग, 10. 10 लिहिल्यानंतर आपण आपला किती 1 उरला ना, 1 जो उरला तो आपण दशकाच्या घरात हातचा देणार आहोत. आणि हातचा दिल्यानंतर आपण 2 आणि 1 मिळून किती होतात आपले, 3. हा हातचा आपल्याला याच्यात मिळवावा लागेल. आपलं उत्तर किती आलं मग, 3. आता पुढचं उदाहरण आपण बघू, 7वं उदाहरण. आपलं 7वं उदाहरण आहे 22 अधिक 19. 22 आणि 19 करताना बघा एककाच्या घराचा विचार करू आपण. एककाच्या घरात आहे 9 आणि 2. 9 आणि 2 यांची बेरीज करायची असेल तर 9 आणि 2 होतात 11. 11 मध्ये आपण लिहिला 1 एककाच्या घरात, आणि आता आपण 1 लिहिणार आहोत दशकाच्या घरात, हा आपण हातचा देणार आहोत. आपल्याला आहे का इथे जागा, नाही, म्हणून आपण हा दशक कुठे लिहिणार, वरती लिहिणार. हा दशक वरती लिहिण्यानंतर 2 आणि 1 होणार 3, आणि हा 1 होणार 4. मग 22 आणि 19 या उदाहरणाचं उत्तर आपलं काय मिळालं, आपल्याला 41. कसं केलं आपण, पहिले एककाची बेरीज करून घेतली, आणि एककाची बेरीज केल्यानंतर तो हातचा आपण इथे जो 11चा हातचा उरला आपला, तो कुठे लिहिला आपण, दशकाच्या घरात लिहिला. त्याला आपण काय म्हणतो, हातचा असं म्हणतो. म्हणून 2 आणि 1 3 आणि 1 4 अशा पद्धतीने 41 हे आपलं उत्तर आलं आहे. आता बघा पुढचं 8वं उदाहरण बघू आपण. चला तर मग करू आपण पुढचं उदाहरण. पुढचं उदाहरण आपलं आहे 16 अधिक 6. मग एककाच्या घरात काय येतो आहे, 6 आणि 6. 6 आणि 6 किती होतात मग, 12. 12 इथे एककाच्या घरात आपण लिहिणार 2, आणि 1 कुठे लिहिणार आपण, हातच्याला दशकाच्या घरात लिहिणार. म्हणून दशकाच्या घरात येणारा 1 आणि हा 1 बरोबर खाली किती होत आहे मग, 2. अशा पद्धतीने 16 अधिक 6 या उदाहरणाचं उत्तर आपलं काय आलं आहे, 22. अशा पद्धतीने खास हच्चेची बेरीज या घटकावर आपण 8 उदाहरणांचा सराव केलेला आहे. आणि 8ही उदाहरणांमध्ये आपण 1, 2, 3, 4, 5, 6 उदाहरणं आपण
हातचे सोडवले आहेत आणि दोन उदाहरण आपले असे आहेत की ज्याच्यामध्ये हातचा येत नाही. मग हातचा कशाला म्हणतात की जेव्हा आपण एककाची बेरीज करत असतो आणि एककाची बेरीज करत असताना आपला एक जो उरत असतो तो आपण हातचाला लिहितो. अशा पद्धतीने हे आठ उदाहरणं आपण सोडवलेले आहेत. आपण अधिक उदाहरणांचा आणखीन सराव करूया नंतर.